नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संकेत सावजी आपल्या सर्वांचे संयोगा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड तर्फे स्वागत करतो. मित्रांनो, संयोगा कन्सल्टन्सी नेहमीच वेगवेगळ्या विषयांना घेऊन जे सर्वांना उपयोगी येतील अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करते. अशाच प्रकारचा आपण आज एक नवीन विषय घेऊन हा व्हिडिओ तयार करतो आहोत. आजचा आपला विषय आहे आजचा तरुण व उद्योजकता. मित्रांनो, मी एक पुस्तक वाचताना एक कोट तिथे वाचला होता. तो असा होता, राइज अबो द स्टॉर्म अँड यू विल फाइंड द सनशाईन. निश्चित जितका संघर्ष कराल, जितकी मेहनत कराल, त्याचं फळ निश्चित अतिशय चांगल्या रीतीने तुम्हाला मिळेल. मित्रांनो, आज रोजी जर आपण बघितलं तर प्रत्येक जणाचं ध्येय काय, तर मी नोकरी करणार, तर मी या मोठ्या कंपनीत नोकरी करणार, मी त्या मोठ्या कंपनीत नोकरी करणार, किंवा मी त्या कंपनीत नोकरी करणार. परंतु अतिशय कमी तरुण असे आहेत की जे म्हणतात की नाही, मी नोकरी नाही करणार तर मी उद्योजक बनणार. एम्प्लॉयमेंट इज नॉट बॅड, बट फुल डिपेंडन्सी ऑन एम्प्लॉयमेंट इज बॅड, असं देखील काही जागी माझ्या वाचण्यात आलेलं. मित्रांनो, जर तुमच्यात कल्पकता आहे, जर तुमच्यात एखादी नवीन गोष्ट करण्याची धडाडी आहे, उत्साह आहे, प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास आहे, तर निश्चितरित्या नोकरीच्या मागे पडण्यापेक्षा स्वतःचा काही ना काही व्यवसाय जर आपण सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती जर तयार केली, तर निश्चित माननीय पंतप्रधानांनी 4-5 दिवसापूर्वी जे राष्ट्राला संबोधन केलं त्याच्यात सांगितल्याप्रमाणे आपण स्वतः आत्मनिर्भर होऊ. आपण स्वतः झाल्यामुळे आपला समाज, आपला आजूबाजूचा परिसर, राज्य आणि पर्यायाने आपला देश हा आत्मनिर्भर होईल. आत्मनिर्भर म्हणजे काय, तर निश्चित स्वदेशी गोष्टींचं उत्पादन करणे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत अशा सर्व गोष्टींचं आपण निश्चितरित्या उत्पादन जर केलं तर आपण आत्मनिर्भर हे होऊ शकू. मित्रांनो, एखादी कंपनी स्थापन करताना मला वाटतं की 7 P आपण अवलोकन केलं पाहिजे. त्या 7 P मार्गदर्शक तत्वानुसार आपण चाललं पाहिजे. तर ते 7 P म्हणजे काय? तर पहिला P म्हणजे प्रॉडक्ट, P म्हणजे प्राईस, P म्हणजे प्रमोशन, P म्हणजे प्लेस, P म्हणजे पॅकेजिंग, P म्हणजे पोझिशनिंग अँड P म्हणजे पीपल. मित्रांनो, या सर्व गोष्टी एक दुसऱ्याशी इंटरलिंक आहे. कारण काय, जर आपला प्रॉडक्टच नसेल तर तो आपण कोणत्याच व्यक्तीकडे पोचवू शकणार नाही. जर आपला फक्त प्रॉडक्ट आहे पण त्याची प्राईस चुकीची आहे तर तो आपण व्यक्तीपर्यंत पोचवू शकणार नाही आणि आपण चांगल्या रीतीने त्याचं प्रमोशन देखील करू शकणार नाही. परंतु किंमत अतिशय कमी आणि प्रमोशन अति जास्त करायचं म्हटलं तरी तिथेही बॅलन्स आपल्याला केल्या जाणार नाही. त्याच्यामुळे प्रॉडक्टची क्वालिटी अत्यावश्यक. सेकंड, प्राईस योग्य किमतीत आपण ते विकलं पाहिजे. त्याचप्रमाणे योग्य असं प्रमोशन जे आपल्या प्रॉडक्ट्सला सुटेबल आहे, आपल्या प्रॉडक्ट्सची जिथे खरी माहिती देत असेल अशा प्रकारचं प्रमोशन आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चौथा P म्हणजे प्लेस. आपल्याला जिथे कुठे अतिशय कमी प्रमाणात गुंतवणूक करून त्याची रिटर्न जास्ती मिळू शकतील अशी जागा शोधणे, ते म्हणजे प्लेस. ती नुसती प्लेसच शोधून काही फायदा नाही तर त्याच्यासोबत पॅकेजिंग, म्हणजे एखादं जसं म्हटल्या जाते की माल तुमचा किती चांगला आहे हे तुमचं ते पॅक कसं केलेलं आहे, त्याची कवर कशी आहे हे त्याच्यावरून समजते. तर त्याच्यामुळे पॅकेजिंग देखील अतिशय चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. त्याची पोझिशन जर आपल्याला वरच्या लेवलला न्यायची, अतिशय चांगल्या लेवलला जर आपल्याला त्याची पोझिशन न्यायची आपल्या प्रॉडक्टची, तर त्याच्यासाठी अतिशय या सगळ्या गोष्टी इंटरलिंक करून तयार करणे आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टी एकत्रित आल्यानंतर त्या सामान्य जनतेपाशी, जनता म्हणण्यापेक्षा सर्वात चांगलं आपल्या ग्राहकांपाशी आपल्याला ते पोहोचवणं येईल आणि निश्चित पोहोचवणं आवश्यक आहे. मित्रांनो, असं देखील म्हटलं जाते की हाय रिस्क इज विल
रिझल्ट इन हाय गेन. जर आपण फक्त नोकरीच्या मागे पळालो का बरं, तर आमची आयुष्य हे सिक्युअर होते. निश्चित नोकरीमध्ये एक सर्टन पगार असतो, त्याच्यात आयुष्य आपलं हे सिक्युअर होत असते. परंतु जर आपण एखादी कंपनी टाकली तर निश्चित तिथे रिस्क आहे, परंतु जितकी रिस्क घ्याल तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला त्याचे रिटर्न्स येतील, आणि रिटर्न्स इन टर्म्स ऑफ मनी येतील, दुसरं इन टर्म्स ऑफ सोशल इमेजच्या माध्यमातून येतील, इन टर्म्स ऑफ अजून विविध प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ते रिटर्न्स येतील. नोकरी करण्याला माझा विरोध निश्चित नाही, परंतु फक्त नोकरी केल्याने नोकऱ्या मिळायला देखील एक क्षमता आहे. कारण सद्यस्थितीत आपण जर बघितलं तर 100 जागा असता आणि तिथे अर्ज किती येता, तर 1,00,000 अर्ज येता, 2,00,000 अर्ज येता, 3,00,000 अर्ज येता. म्हणजे रेशो किती व्हायला लागला, एका जागेसाठी 2,000-3,000 रेशो अशा जागी व्हायला लागला. तर अशा प्रकारे नोकऱ्या कशा, नोकरीची संधी प्रत्येकाला कशी मिळेल, तर त्याच्यामुळे पर्यायाने नोकरीची सॉरी फॉर इंटरप्शन, एक अर्जंट कॉल होता त्यासाठी घ्यावा लागला तो. तर मित्रांनो, आपण असं होतो की जिथे रिस्क आपण जास्ती घेऊ तिथे आपल्याला रिटर्न्स जास्ती मिळतील. एम्प्लॉयमेंटच्या निश्चित मी विरोधात नाही, परंतु जसं मी आधी म्हटलं की एम्प्लॉयमेंट तयार व्हायला, नोकऱ्या निर्मिती व्हायला एक क्षमता आहे, एक कॅपॅसिटी आहे. परंतु त्याच ऐवजी जर आपल्या 100 ॲप्लिकेशन्स असतील, 100 ॲप्लिकेशन्समधल्या 10 जागा असतील, 100 ॲप्लिकेशन्स आले, तर त्याच्यातल्या 100 एका जणांनी जरी कंपनी टाकली तरी उरलेल्या 89 लोकांना तो नोकऱ्या देऊ शकतो. त्या 89 10 अजून दुसरीकडे कुठे नोकरी मिळेल असे आपण पकडू, पण उर्वरित जास्तीत जास्त संख्येला आपण नोकरी तो देऊ शकतो. त्याच्यामुळे आजच्या तरुणाईनी त्यांची कल्पकता वाढवून, त्यांची इमॅजिनेशन पॉवर वाढवून, कारण फेसबुक, यूट्यूब, ट्विटर याच्या माध्यमातून हे निश्चित आज दिसायला लागलेलं आहे की तरुण वर्ग हा किती कल्पकता आहे, त्यांच्यात वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करण्याची किती क्षमता आहे हे निश्चितरित्या दिसते आहे. मित्रांनो, जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंटनी आज रोजी नवीन तरुण निर्माण करण्यासाठी, नवीन तरुण उद्योजक निर्माण करण्यासाठी अतिशय चांगल्या स्कीम आणलेल्या आहे. मग त्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून असो, सिडबीच्या माध्यमातून असो, की स्टँडअप इंडियाच्या माध्यमातून असो, मित्रांनो गव्हर्नमेंट तुम्हाला तुमची एखादी चांगली कल्पना असेल तर निश्चित अतिशय कमी आणि माफक व्याजदरामध्ये तुम्हाला एखादा उद्योग सुरू करण्यासाठी पैसा देते आहे, कर्ज प्रकरण करून देते आहे. इतकंच नाही तर ते झाल्यानंतर तुम्हाला DIPP जर तुम्ही अप्लाय केला आणि खरंच त्यासाठी जर लायबल असले तर DIPP सर्टिफिकेटही देते. निश्चित म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिकग्निशन सर्टिफिकेट ते तुम्हाला इश्यू झालेलं असते, आणि त्या सर्टिफिकेटचा फायदा घेऊन तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना अप्रोच होऊ शकता, वेगवेगळ्या MNCs अप्रोच होऊ शकता, त्याच्या माध्यमातून तुम्ही देखील काम मिळवू शकता, तुमची कंपनी वाढवू शकता, त्याच्यातून रोजगार निर्मिती देखील तुम्ही करू शकता. फक्त गव्हर्नमेंट इतक्यावरच नाही थांबलेलं, तर त्याच्यापुढेही जाऊन ATIAC ॲप्लिकेशन आहे, त्याचसोबत इन्कम टॅक्स ॲक्टच्या Section 56 देखील त्यांनी एक्झम्पशन दिलेलं आहे. अशा बऱ्याच स्कीम ज्या आहेत ज्या गव्हर्नमेंट नवउद्योजकांसाठी, नवीन तरुण उद्योजकांसाठी ज्या देते आहे, आणि निश्चित त्याचा आपण सर्वांनी फायदा घेतला पाहिजे असं माझं निश्चित म्हणणं आहे. मित्रांनो, मग आता या सगळ्या गोष्टी झाल्या, समजा आता आपल्याला उद्योग टाकायचं हे ठरलं, तर मग काम कसं करायचं हा एक नवीन प्रश्न आपल्यासमोर तयार होतो. तर मला वाटते त्यासाठी आपण एक फॉर्म्युला वापरू शकतो, P² R² आता P² R² फॉर्म्युला म्हणजे काय? तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं याचं प्रिपरेशन करणं आपल्याला आवश्यक आहे. काय करायचं हे ठरल्यानंतर त्या संदर्भातला प्लॅन आपल्याला करणं आहे. एकदा प्लॅन झाला
की तो प्लॅन दोनदा तीनदा चारदा का होईना आपण रिव्ह्यू करणं आवश्यक आहे की आपण जो प्लॅन केला तो खरंच प्रॅक्टिकल आहे का, अति त्याचा आपण फायदा कशाप्रकारे करू शकतो, त्याचं आपलं मार्केट कोणतं असू शकते, हे सगळे रिव्ह्यू घेणे आणि त्या रिव्ह्यूनंतर रिझन घेणे की खरंच आपला प्लॅन हा चांगला आहे का, सामाजिक उपयोगाचा आहे का, त्याच्यातून आपली कंपनी वाढवू शकेल का, आपण वाढू शकू का, मोठे होऊ शकू का, आणि त्याचबरोबर आपण आपले एम्प्लॉय आपण एम्प्लॉई न होता आपण एम्प्लॉयर अजून मोठे एम्प्लॉयर कसे होऊ शकू हे या फॉर्म्युल्याने निश्चित आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर नवीन एक संकल्पना परत माझ्या वाचण्यात आली, ती म्हणजे 7 व्हायची. व्हाय म्हणजे का. 7 वेळा स्वतः स्वतःला प्रश्न का म्हणून विचारायचा. एक पहिला का, मला कंपनी का सुरू करायची, त्याचं उत्तर आलं तर मग त्याचं का, असं असं करत 7व्यांदा जे काचं उत्तर मिळेल ते आणि जर ते समाधानकारक उत्तर मिळालं तर निश्चितरित्या तुम्हाला सक्सेस मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मित्रांनो, जर आपण आजच्या या काळानुसार जर चाललो, जर काळानुसार आपल्याला मोठं व्हायचं असेल, काळानुसार पावलं जर टाकायची असतील तरच आपण मोठं होऊ शकू, जर टाकले तरच मोठं होऊ शकू, आणि हे जर पावलं टाकायचे असतील तर निश्चित आपल्याला डिजिटायझेशनकडे वळणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळेच म्हणता की इंडिया डिजिटल हो रहा आहे, इंडिया बढ रहा आहे. या गोष्टी अतिशय फायदेशीर आणि अत्यावश्यक गोष्टी या झालेल्या आहेत, कारण प्रत्येक गोष्ट आज डिजिटलवर आली. तुम्हाला कुठे प्रमोशन करायचं तर प्रत्येक गोष्ट डिजिटल, तुम्हाला नवीन गोष्ट काही इम्प्लिमेंट करायची त्याची सुरुवात डिजिटायझेशनपासून होती आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट डिजिटलच्या मार्गावर नेऊन आपण ती करू शकतो. जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या या कोरोनाच्या काळामध्ये. गव्हर्नमेंटनी ला मास्क पाहिजे, ते मास्कसाठी गव्हर्नमेंटनी कोट्यावधी रुपयाचं अनुदान देखील ते तयार करणाऱ्या कंपन्यांना दिलं. खरंच याचा फायदा ज्याने कोणी घेतला असेल त्याची कंपनी आज किती मोठी झाली असेल. आज जिकडे तिकडे आपण चर्चा ऐकतोय की कोरोना नंतर उद्योग जगत कसं असेल, हा प्रश्न तर मला वाटतं ज्यांनी या संधीचा फायदा घेतला त्याला निश्चित पडणार नाही. कारण असं म्हटलं जाते की कोणतीही परिस्थिती आली तर ती तुम्हाला संधी देऊन जाते, संधीचं सोनं आपण करणं हे निश्चित आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जे कष्ट करतो त्या कष्टाच्या मानाने रिटर्न्स आपल्याला किती मिळतात हा देखील एक कॅल्क्युलेट करण्याचा भाग आहे. समजा ज्याचं हाय एम आहे, ज्याला खूप मोठं व्हायचं आहे, त्यांनी निश्चित हा विचार करण्यात अर्थ नाही की मी कष्ट खूप आज कष्ट खूप केले पण मला त्याचा आजच्या आज रिटर्न्स काही नाही. निश्चित रिटर्न हे कधीही कष्टाचे लाँग टर्म्स रिटर्न असतात. तुम्ही जर म्हणाल शॉर्ट टर्म रिटर्न्स मला पाहिजे तर निश्चितरित्या मी म्हणेल तुम्ही जॉब करा, आज जॉब करा, 30 तारखेला तुमचं पगार हातात घ्या. पण जर तुम्ही म्हणाल की नाही मला खूप मोठं व्हायचं आहे तर आज कष्ट करा, हळूहळू हळूहळू का होईना तुम्हाला त्याच्यातून इन्कम येईल आणि एक काळ असा येईल की निश्चित तुमचा प्रॉडक्ट हा विकला जाईल. परंतु मेहनतीची तयारी ही निश्चित तुम्हाला असली पाहिजे. परंतु वास्तविकतेत आज परिस्थिती अशी झालेली आहे की एखाद्याने कंपनी टाकली की सक्सेस येण्याच्या ऐवजी त्याला फेल्युअर येण्याचं प्रमाण जास्ती झालेलं आहे. त्याचं कारण काय तर मला वाटतं फक्त एकच कारण आहे की समाज काय म्हणतो. मी कंपनी सुरू केली, मला हा क्रिटिसाइज करायला लागला, मला हा चुकीचं बोलायला लागला, म्हणून जाऊ द्या मी काही करत नाही, सोडून द्यायचा विषय, काही आवश्यकता नाही असं निश्चित मला इथे वाटते. जर काही करायचं आहे तर आपलं स्वतः फर्म राहणं हे अत्यावश्यक आहे. गव्हर्नमेंटनी सद्यस्थितीत MSME असो SME असो या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स त्यांनी आणलेल्या. मग SME असो MSME असो उद्योग आधार असो याचा तुम्ही निश्चित फायदा हा घेऊ शकता. या स्कीमच्या बाबतीत आपण निश्चित बोलणार आहोत.
संयोगा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नियमित आपल्या कस्टमर्सला वेगवेगळे उपाय सुचवत असते की कंपनी ग्रो कशी केली पाहिजे, त्याचबरोबर एखादी गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे त्याचा वापर करून स्वतःची कंपनी मोठी कशी केली गेली पाहिजे, आणि नुसतं स्वतः एकट्याने मोठं न होता जास्तीत जास्त समाजाला त्याचा फायदा होऊन समाजाचं समाजाचं चांगल्या प्रकारे कसं मोठा समाज झाला पाहिजे, समाजातलं उदात्तीकरण कसं झालं पाहिजे, या सर्वांचा देखील आपण कंपनी रजिस्टर केल्यानंतर किंवा कंपनी आपला उद्योग सुरू केल्यानंतर आपण त्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. जर सद्यस्थितीत जर आपण बघितलं तर गव्हर्नमेंटनी आत्ता कोरोना पॅकेज जाहीर केलं 20 लाख कोटींचं. त्याच्यात निश्चित जे माझ्या वाचण्यात आलं काहीतरी 12-13% उद्योगांसाठी, उद्योगांच्या वाढीसाठी गव्हर्नमेंट पॅकेज देते आहे. त्यातला काही पार्ट जो आहे तो देते आहे. जर निश्चित त्याचा आपण फायदा घेऊ शकलो आणि त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन आपण करू शकलो तर निश्चित याच काळामध्ये आपण आपली कंपनी मोठी देखील करू शकू. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ज्या आहेत त्या स्कीम्सचा आपण फायदा करून घेऊन स्वतः, स्वतःची कंपनी, स्वतःचा परिसर, गाव, जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देश यांना आपण निश्चित मोठं केलं पाहिजे. आज याच विषयावर माझं दैनिक खोज मास्टरवर मी फेसबुक लाईव्ह आलो होतो, आपण तो देखील व्हिडिओ निश्चित पाहू शकता. आपण इतर सबसिडी स्कीम, त्याचबरोबर कंपनी रजिस्ट्रेशन आणि इतर सर्व गोष्टींसंदर्भात जर आपल्याला इतर माहिती काही लागली तुम्ही निश्चित खाली दिलेल्या लिंकवर येऊन आम्हाला क्युरीज टाकू शकता, मेल करू शकता, मेसेज करू शकता, आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हो, आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला निश्चित विसरू नका आणि इतरांनाही सांगा. त्याचसोबत बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे रेग्युलर वेगवेगळ्या विषयातले व्हिडिओ तुम्हाला तत्काळ पाहायला मिळतील. धन्यवाद.